सोलापुरात उपचारा अभावी डोळ्या देखतच माऊलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे। बार्शीतल्या बाई येडवे यांचा अस्थमाने मृत्यू झालेला आहे। ऑक्सिजन बेड वेळेत न मिळाल्याने लेकापुढेच या आईचे प्राण गेलेले आहे। इतर आजारांच्या रुग्णांचीही उपचारासाठी वणवण सुरू आहे। कोरोनाने रुग्णालय भरली आहेत, त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांनाही उपचारासाठी वणवण करावी लागते। बार्शीतल्या बाई येडवे यांचा रिपोर्ट कोरोना नेगेटिव होता, पण अस्थमामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यांचा मुलगा शरद सोमवारी दिवसभर कुठे उपचार मिळतील याची शोधाशोध करत होता। शेवटी त्याने आईला घेऊन सोलापूर गाठलं, तिथेही व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते। माऊलीचा त्रास वाढत होता, तसा लेकही आईसाठी जंग लढत होता। शेवटी आईनं लेकराची वणवण थांबवली आणि तिनं अखेरचा श्वास घेतलाय। अतिशय दुःखद बातमी आपण बघतोय, बेड मिळत नसल्यानं या माऊलीनं आपल्या लेका समोरच आपले प्राण सोडलेले आहेत। अरे मग तिथं बार्शीत दिवसभर बघितलं सर, व्हेंटिलेटर नाही कुठं मिळाला। अरे मग तुम्ही पहिला का म्हणजे कुठं ट्राय केलं का, डॉक्टरला काय फोन केले का? कुठं? इथं सोलापूरला? नाही, इथं कुठं फोन केला, डायरेक्ट घेऊन आलो होतो। मोठं हॉस्पिटल आहे म्हणलं, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाऊ ना सर, सिव्हिलला बेड नाही म्हणून कळालं होतं, इथं असेल म्हणलं। शरद येडवे, पूर्ण नाव सर? शरद सदाशिव येडवे। आईचं नाव? बाई सदाशिव येडवे। वय किती त्यांचं? 67। त्यांना सकाळी काय झालं होतं? काय धापा भरायला लागले आणि निगेटिव्ह सर त्यांचा रिपोर्ट? निगेटिव्ह। शासकीय त्यांचं तपासणी केंद्र कोविड सेंटर बारशी, त्यांनी तपासले, निगेटिव्ह आलं। दोन वेळा तपासायला लावलं, दोन वेळा पण निगेटिव्ह आला। छत्रपतींचा विचार म्हणजे बीड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली। चाकण इथे एका रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला। क्रिटिकेअर रुग्णालयात 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 20 अधिक कोरोनाबाधितांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलंय। एका रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तर 2 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ राजेश घाटकर यांनी दिली आहे। पुण्यातल्या रुग्णालयात सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय। ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात आहे। आज सकाळीही ऑक्सिजन अभावी एका रुग्णालयानं काही रुग्णांचं दुसरीकडे स्थलांतर केलंय। लातूरच्या आयकॉन रुग्णालयात 1 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली। यामुळे आता ऑक्सिजनवर असणाऱ्या 30 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये शिफ्ट करा असा निरोप रुग्णांच्या नातेवाईकांना दिलाय, त्यामुळे नातेवाईक संतप्त झालेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे